नमस्कार मित्रांनो, तर स्वागत आहे तुमचं फौजी महाराष्ट्राच्या आपल्या मराठी चॅनलमध्ये। मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे ऑपरेशन्स, म्हणजेच आपल्या मेडिकलमध्ये भरपूर मित्रांच्या डोक्यामध्ये हा प्रश्न असतो की माझं ह्या ठिकाणी ऑपरेशन झालं आहे, असं ऑपरेशन झालं आहे, तसं ऑपरेशन झालं आहे, इथे माझं हार्ड क्रॅक झालं होतं, इथे माझं तुटलं होतं, भरपूर असे असंख्य प्रश्न असतात, त्यांची उत्तरं मिळत नाहीत, साहजिक आहे कोण सांगणार नसतं मित्रांनो, आणि हे प्रश्न पडणंसुद्धा साहजिक आहे, मी मान्य करतो। तर मित्रांनो, एक छोटासा प्रयत्न म्हणून मी सांगेन तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं। यापूर्वी सांगितलेत आपल्या भरपूर व्हिडिओंमधून की कशाप्रकारे मेडिकलमध्ये घेतलं जातं, कशाप्रकारे चालतं, टॅटू चालतो की नाही, हाड तुटलं तर काय करायचं, सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्या चॅनलमध्ये ऑलरेडी आहेत, तुम्ही चेक करू शकता। जर तुम्हाला आवडले तर तुम्ही लाईकही करू शकता, आणि त्यासोबत आपला जर चॅनलवरती नवीन असाल तर आपला चॅनल सबस्क्राईबही करू शकता, कारण आपल्या चॅनलवरती नवीन नवीन जॉब अपडेट, महाराष्ट्र शासनाच्या योजना, तसेच अशा काही हे काय असे जे काही व्हिडिओ आहेत जे तुम्हाला प्रश्न पडतात त्याबद्दल आपल्या चॅनलमधून माहिती दिली जाते मित्रांनो। तर मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला। त्यापूर्वी माझी मी थोडी माहिती सांगतो। मी आहे तुषार आणि तुम्ही बघत फौजी महाराष्ट्राचा आपला मराठी चॅनल। तर मित्रांनो, ऑपरेशन्स, आता मेडिकल, आपण मेडिकल लँग्वेज वापरणार नाही इथे, आपण नॉर्मल लँग्वेज वापरू, कारण की मेडिकल लँग्वेज वापरली तर तुम्हालाही कळणार नाही, मलाही ती बोलता येणार नाही, त्याच्यामुळे आपण नॉर्मल लँग्वेज वापरूया। एक असतात मेजर ऑपरेशन, म्हणजे खूप मोठे असे ऑपरेशन्स असतात, ते तर काही चालणारच नाहीत म्हणा, पण सांगतो एक मेजर ऑपरेशन असतात, एक मायनर ऑपरेशन असतात। तर मेजर ऑपरेशन म्हणजे काय मित्रांनो, की समजा असे काही ऑपरेशन आहेत तुमच्या शरीरामध्ये की ज्याला आपली बॉडी कट करावी लागते, आणि ते बॉडीच्या आतमध्ये डीपमध्ये ऑपरेशन केले जातात, ते म्हणजे आपल्या पोटाला वगैरे कट करावे लागतात, किंवा अदर कोणता हात आहे किंवा मांडीला कट करावे लागतात, आणि तिथं आतमध्ये जाऊन ते ऑपरेशन केले जातात, म्हणजे पायामध्ये रॉड वगैरे टाकणे, मी एक्झाम्पल सांगतोय। ते जे ऑपरेशन असतात मित्रांनो, ते ऑपरेशन जर तुमचे झाले असतील तर शक्यता खूप कमी आहे मेडिकलमध्ये इन करायचे, म्हणजे तुम्हाला ते रिजेक्ट करणार का तर करणार, डॉक्टरांच्या लगेच लक्षात येतं, त्याच्यामुळे शक्यता तिथे थोडं नाकारता येत नाही की मेडिकलमध्ये रिजेक्ट होऊ शकतं, तरीसुद्धा तुम्ही ट्राय करा। कधी कधी लक कुठून कसे घेऊन जाईल आपल्याला सांगता येत नाही। लक जर तुमचं असेल तर मेडिकल, तुम्ही डॉक्टरांचा मूड नसेल आणि डॉक्टर म्हणेल जावा डायरेक्ट घ्या यांना पास करा, असंही होतं कधी कधी मित्रांनो, की डॉक्टर मूडमध्ये नसतात, डॉक्टर म्हणतात घ्या सगळ्यांना आतमध्ये, कसाही पॉईंट असू द्या, काही असू द्या, होऊन जातं। पण कधी कधी काय होतं, एवढे डॉक्टर पण स्ट्रिक्ट पकडतात की तुमचा कोणताही पॉईंट नसला तरीसुद्धा ते 100 पॉईंट करायला बसलेत। त्याच्यामुळे मित्रांनो काय करा, जर असा तुमच्या शरीरामध्ये कोणता पॉईंट असेल, म्हणजे असे कोणता ऑपरेशन असेल, थोडं काळजी घ्यायला लागणार आहे। सेकंड मायनर ऑपरेशन म्हणजेच काय, की आपल्या शरीरामध्ये आजकाल तर लेझर ऑपरेशन आलेत, ते जर असतील तर बेस्टच आहे, म्हणजे ते कोणाला कळत पण नाहीत लेझर ऑपरेशन, परंतु जर मायनर ऑपरेशन असतील, म्हणजेच मुतखड्याचं ऑपरेशन आपण म्हणतो, मूळव्याधाचं ऑपरेशन म्हणतो, त्याच्यानंतर असे काही ऑपरेशन्स म्हणजे जे 1 ते 2 टाक्यातसुद्धा होतात, म्हणजे नॉर्मल जास्त फाडलं जात नाही, आपले जे बॉडी आहे कुठे पण 1 ते 2 टाके, जास्त असं 3 टाके, म्हणजे आपण पकडू की 1 ते 2 इंच जिथे कुठे फाडलं जातात त्यातून जे काही ऑपरेशन केले जातात त्याचे टाके जरी आपल्या शरीरावर कुठेही असतील काही प्रॉब्लेम येत नाही मित्रांनो। जर नॉर्मल टाके असतील, 1 ते 2 टाके असतील, त्यातून जर तुमचं ऑपरेशन झालं असेल तर तिथं काहीच प्रॉब्लेम येत नाही, आपल्याला ते ॲक्सेप्ट, म्हणजे मेडिकलमध्ये आपण पास होऊन जातो। तर हा मी एक नॉर्मल म्हणजे सिम्पल शब्दात समजवण्याचा मी मित्रांनो प्रयत्न केला। आशा करतो की तुम्हाला हा व्हिडिओ किंवा हा जो प्रयत्न आहे तो आवडला असेल, आवडला असेल तर नक्कीच तुम्ही लाईक करा, हे मला माहिती आहे, नसेल आवडला तुम्ही डिसलाईक करा बिंदास, आणि नक्की सांगा की डिसलाईक का केलं ते, कारण व्हिडिओबद्दल काही सजेशन असतील तर नक्कीच मी त्याच्यावर अजून इम्प्रूव्ह करेल मित्रांनो। तर मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन वेळेसह, अशाच एखाद्या नवीन विषयासह, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।